ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा संपूर्ण ताफा आता दाखल झालेला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात झालेली आपल्याला दिसतीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. सहकुटुंब अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यानंतर आता तिथून निघाल्यानंतर ते थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले होते. ही थेट दृश्य आपण पाहतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा संपूर्ण ताफा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झालेला आहे. वर्षा निवासस्थानी असलेल्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पोहोचलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील लालबागच्या राजाच्या चरणी गृहमंत्र्यांच्या सोबत उपस्थित होते. आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी असलेल्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी अमित शाह सध्या दाखल झालेले आहेत. संपूर्ण ताफा आपण पाहतोय. कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. थोड्याच वेळापूर्वी लालबागच्या राजाचं दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथं उपस्थित होते. आणि तिथून दर्शन घेतल्यानंतर अमित शाह आणि त्यांचा हा संपूर्ण ताफा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाकडे रवाना झाला. आणि त्याची ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या दौऱ्यामुळं, मुंबई दौऱ्यामुळं संपूर्ण शहरामध्ये आज आपण पाहतोय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी पूर्णतः खबरदारी घेतल्याची ही दृश्य आपण पाहतोय. लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळाला होता. दरवर्षी अमित शाह आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. गेल्या वर्षी देखील ते सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले होते. एकीकडे आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या वर्षनिवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ताफा दाखल झालेला आहे. दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय थोड्याच वेळापूर्वी अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे. पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा संपूर्ण ताफा आता वर्षा या शासकीय निवासस्थानी, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झालेला आहे. तर दुसरीकडच्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय थोड्याच वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी अमित शाह यांनी लालबागच्या राजाच्या चरणी ते नतमस्तक झाले. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील त्यावेळी त्यांच्यासोबत होते. आजचा दौरा राजकीय नसून केवळ बाप्पांच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री आल्याचं सांगितलं जाते. आणि हे थेट दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दाखल झालेले आहेत. आणि तिथल्या बाप्पांचं दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत. सोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत. आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दाखल झालेले आहेत. आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातल्या बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. सहकुटुंब अमित शाह इथं दाखल झालेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. मंत्र्यांचं पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, आशिष शेलार यांची देखील उपस्थिती आहे. मंत्री दीपक केसरकर देखील या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत. अमित शाह यांनी सहकुटुंब वर्षनिवासस्थानावरील बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. नुकतंच त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते
या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. वर्षा बंगल्यावर जात अमित शहा यांनी बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे, पूजा देखील केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज मुंबई दौरा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय ही थेट दृश्य आहे. अमित शहा यांनी वर्षा निवासस्थानावरील बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर आता थेट दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल होत अमित शहा यांनी बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. स्वस्ति नो बृहस्प निर्जातु भद्रं कारणिश्रेणु राम देवा भद्रं पश्येरमाक्षाभिरजा.